नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11 च्या मॅथमॅटिक्स ला सुरुवात करत आहे. 11th मध्ये सुद्धा मॅथ चे दोन पार्ट आहेत आणि दोन्ही पार्टचा सिलेबस तुम्हाला मी फळ्यावर दिलेला आहे. हा संपूर्ण सिलेबस संपण्यासाठी फक्त तुम्हाला 3 ते 3.5 महिन्याचा कालावधी लागतो. या कालावधीमध्ये आपण पहिल्यांदा बोर्ड मधील टेक्स्टबुक चे क्वेश्चन आणि त्यावर नंतर आधारित जेईई आणि सीईटी याचे क्वेश्चन आपण घेणार आहे. तर आपण आता काय करायचं, तुम्ही सेपरेटली दोन्ही मॅथ्स ला दोन नोटबुक ठेवा बोर्ड क्वेश्चन साठी आणि जेईई सीईटी च्या क्वेश्चन साठी एक सेपरेट नोटबुक ठेवा. तर आता आपण पहिल्यांदा सिलेबस जर पाहिला तर जो चॅप्टर आज आपण शिकवणार आहे तो आहे अँगल आणि मेजरमेंट. ट्रिग्नोमेट्री आपल्याला 10th मध्ये झाले, त्याच्या पुढचा थोडासा पार्ट आहे. आपण डिटर्मिनंट्स गेल्या वर्षी क्रॅमर्स रूल मध्ये पाहिले होते, त्याचाही हा थोडासा पार्ट इथे आलेला आहे. स्ट्रेट लाईन, सर्कल, कोनिक सेक्शन, मेजर्स ऑफ डिस्पर्शन आणि प्रोबॅबिलिटी असा अतिशय छोटा मॅट पार्ट 1 चा सिलेबस आहे. मात्र पार्ट 2 च्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर अतिशय जेईई आणि सीईटीच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असलेले संपूर्ण चॅप्टर या भागामध्ये तुम्हाला दिसतील. जसे की कॉम्प्लेक्स नंबर, सिक्वेन्स अँड सिरीज, पी अँड सी म्हणजे परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन, हा एक नवीन पार्ट तुम्हाला अभ्यासायला आलेला आहे. मेथड्स ऑफ इंडक्शन आणि बायनोमियल थेरम, सेट्स अँड रिलेशन आपण 9th क्लास मध्येच पाहिले होते, त्याच्या थोडासा पुढचा भाग याच्यामध्ये ऍड केलेला आहे. फंक्शन आहे, लिमिट आहे, कंटिन्युटी आहे आणि डिफरन्सिएशन आहे. तर आता आपण काय करूया, याची सविस्तर पद्धतीने माहिती पाहायला सुरुवात करूया. आज आपण पहिला चॅप्टर घेऊया अँगल अँड मेजरमेंट. मेजर्स ऑफ अँगल या टॉपिकने आपण सुरुवात करूया. आतापर्यंत तुम्हाला मेजर्स ऑफ अँगल म्हणल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं, तर कोणताही अँगल जर आपण घेतला तर अँगलची सुरुवात इनिशियल आर्मने होते आणि तो अँगल आपण किती वाढवतो या डायरेक्शन मध्ये, त्याची जी शेवटची टर्म असते ज्याला टर्मिनल आर्म आपण म्हणतो. आणि इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म याच्या मधल्या अँगलला आपण काय नाव देतो, थीटा. मात्र आज आता इथं आपण आतापर्यंत तुम्ही ऐकलेले थीटा कोणकोणते आहे, 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, हे सगळे अँगल तुम्ही कशामध्ये वाचता, डिग्री मध्ये. तुम्हाला डिग्री मध्ये अँगल वाचायला शिकवले आहे म्हणजे तुम्ही सेक्सचा डेसिमल सिस्टमचा युज करता. मात्र आज मी तुम्हाला त्याच्यापेक्षा वेगळी सिस्टम ज्याला रेडियन सिस्टम असं म्हणलं जातं त्याचा उपयोग करायला शिकवणार आहे. आता तो कसा ते फक्त व्यवस्थित बारकाईने लक्ष द्या. इथे पहिली गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की अँगल हा फिरवताना आपण एक्स आणि वाय एक्सिस चा युज करणार आहोत. हा आहे एक्स एक्सिस, एक्स एक्स डॅश, हा आहे वाय एक्सिस, वाय वाय डॅश. आता जर समजा आपण ही जी साइड आहे या साइडला इनिशियल आर्म कन्सिडर केलं आणि पहिला अँगल मी वरच्या दिशेने असा फिरवला तर याला म्हणलं जातं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन का म्हणायचं, कारण ते घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते. आपलं घड्याळ कसं फिरतं, या पद्धतीने फिरतं, अँगल मात्र असा उलट्या पद्धतीने फिरतोय, म्हणून याला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणतात. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये सगळे अँगल पॉझिटिव्ह असतात, म्हणून आपण याला काय म्हणतो, 30 डिग्री. मात्र आता आपण एक नवीन गोष्ट शिकणार आहे की अँगल हा निगेटिव्ह म्हणजे उलट्या दिशेने सुद्धा फिरू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हाच अँगल जर मी असा खालच्या दिशेने ड्रॉ केला तर याला कसली डायरेक्शन म्हणणार बोला पटकन, क्लॉकवाईज डायरेक्शन. आणि क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरवलेले सगळे अँगल हे मेजरला काय म्हणतात, निगेटिव्ह. म्हणजे जर हा मी 30 चा अँगल काढला असेल मात्र तो क्लॉकवाईज डायरेक्शन ने असेल तर त्याला 30 न म्हणता काय म्हणलं पाहिजे, तुम्ही -30 असं नाव दिलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, इथं क्वाड्रंटचाही विचार होणं आवश्यक असतो. जसं की हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा लास्ट वन कोणता, फोर्थ क्वाड्रंट. मी एक तुम्हाला साधा प्रश्न देतो, मला 110 डिग्रीचा अँगल काढून दाखवा. आता पहिल्यांदा काय विचार करायचा की हे जे मेजर तुम्हाला दिसतंय हे पॉझिटिव्ह मेजर आहे.
पॉझिटिव्ह मेजर या शब्दाचा अर्थ की अँगल काढत असताना हा संपूर्ण अँगल इथं 90 डिग्रीचा होणार आहे आणि हा 30 आहे, इथं आल्यावर हा 90 होणार आहे. आपल्याला दिलेलं मेजर 110 आहे म्हणजे नक्कीच ते अलीकडे सरकेल. म्हणजे अंदाजे जर आपण पकडलं तर तुमचा अँगल हा सर्वसाधारणपणे असा दिसेल. हा झाला 110 अँगल. कोणत्या क्वाड्रंट मध्ये आला? तो सेकंड क्वाड्रंट मध्ये आला. मात्र हाच अँगल जर मी तुम्हाला -110 काढायला लावला तर मात्र वरून न येता निगेटिव्ह साईन असल्यामुळे क्लॉकवाईज डायरेक्शनने सुरुवात करूया आणि त्याच्यामुळे हा बघा हा -30 म्हणल्यावर हा इथं स्ट्रेट अँगल आहे ना. हा किती होणार आहे? 90. -90 झाल्यानंतर मग इकडच्या बाजूला इथून इकडे मेजर घेतल्यावर 110 डिग्रीच मेजर भरणार आहे. सांगायचा उद्देश काय की पुन्हा एकदा माझ्या बरोबर बोला, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरवलेले सगळे अँगल हे पॉझिटिव्ह असतात आणि क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरवलेले अँगल निगेटिव्ह असतात. सगळ्यांना माहितीये सर्कल किती मेजरचं असतं? 360 डिग्रीच. म्हणजे जर मी इथं 0 डिग्री इथे वरती 90 डिग्री लिहिलं तर पटकन सांगा एक सेमी सर्कल फिरल्यानंतर या साईडला किती डिग्रीचा अँगल असेल? हा 180 डिग्री. तिथून परत 90 मिळवा. 180 + 90 हा किती होणार बोला? 270 डिग्री. 270 डिग्री झाल्यानंतर पुन्हा आहे त्या पोझिशनला. चला बोला इथे किती डिग्री कम्प्लीट झालं? 360. म्हणजे आपण एक संपूर्ण सर्कल फिरून आलो. किती किती डिग्रीचं होतं? 360 डिग्रीचं होतं. ही झाली आपली अँगलची ओळख. तरी सुद्धा आता आपण संपूर्ण अँगल कशामध्ये मोजत आहोत? डिग्रीमध्ये. मी आता तुम्हाला शिकवणार आहे की हेच अँगल रेडियन मध्ये कसे कन्वर्ट केले जातात. लक्ष द्या, अतिशय सोपी मेथड आहे. डिग्रीच कन्वर्जन रेडियन मध्ये करायचं असेल तर π/180 ने मल्टीप्लाय करा आणि उलट रेडियनचं कन्वर्जन डिग्री मध्ये करायचं असेल तर 180/π ने मल्टीप्लाय करा. तुमचा आंसर तुम्हाला मिळून जाईल. सर हे पाय रेडियनची सिस्टीम नक्की काय असते? इथून पुढे मॅथ्स मध्ये आणि फिजिक्स मध्ये मोस्ट ऑफ द टाइम अँगल हे डिग्री मध्ये न मोजता रेडियन सिस्टीम मध्ये मोजले जातात. म्हणून फक्त इथे तुम्हाला कन्वर्जन शिकवायचंय. आपण सुरुवात करूया. फॉर एक्झाम्पल मी पहिला अँगल घेतला 30 डिग्री. मात्र 30 डिग्रीला रेडियन मध्ये कसं कन्वर्ट करायचं? वाचा, डिग्रीच रेडियन मध्ये कन्वर्ट करताना सुरू तुमच्या दिलेल्या अँगलला π/180 ने मल्टीप्लाय करा. 3 1 3, 3 6 18, 3 1 3, 3 7 18. इथे कितीचा भाग लागला? 6 चा. म्हणजे तुमच्या 30 डिग्रीला रेडियन मध्ये π/6 रेडियन असं म्हणलं जातं. रेडियनचा सिम्बॉल सी ने दाखवतात. बोला तुमच्या मनातला पुढचा अँगल अतिशय सुंदर 45 डिग्री. 45 डिग्री मल्टीप्लाय बाय π/180 इज इक्वल टू, बोला 45 × 4 = 180 डायरेक्ट भाग जातो. 45 × 4 = 180 म्हणजेच याला π/4 रेडियन असं म्हणलं जात. तुमच्या मनातला तिसरा अँगल 90 डिग्री हा तर सगळ्यांच्याच लक्षात येईल. 90 × π/180 92 बोला π/2 रेडियन. आणि सगळ्यात महत्वाचं फोर्थ वन 180 डिग्रीचं जर कन्वर्जन केलं, इथं जर आपण 180 लिहिलं तर 180 ला 180 काय होणार? कॅन्सल. शिल्लक काय राहणार? पाय रेडियन. इथे एक तुम्हाला महत्वाची गोष्ट कळली की पाय रेडियनची किंमत असते 180 डिग्री. आता अनेक जण म्हणतील सर पाय इज इक्वल टू 22/7, पायची किंमत तर सर 22/7 असते.
तो अल्जेब्रा मधला पाय आहे, हा ज्योमेट्रीच्या रेडियन सिस्टीम मधला पाय आहे, म्हणून पाय रेडियनची किंमत 180 येते. आपण आणखी काही उदाहरण पाहूया, जसं की थर्ड वन सॉरी फिफ्थ वन 270 डिग्रीचं कन्वर्जन करू. 270 मल्टीप्लाय बाय बोला पाय बाय 180 डिग्री. खरं तर आपण याला संपूर्ण याला ब्रॅकेट टाकून असं रेडियन लिहिलं पाहिजे, पण ते डायरेक्ट शेवट लिहिलं तरी चालतं. 27 आणि 18 27 and 18 9 च्या टेबल मध्ये असतात. 9 2 जा आणि 9 3 जा, म्हणून इथं आलं 3π/2 रेडियन. आणि चौथा आपला सॉरी पुढचा महत्वाचा अँगल 360 डिग्री. कॉमन सेन्स आहे, इथं जर 360 लिहिलं तर 18 2 36 फायनल आंसर तुमचं किती येईल 2π रेडियन. बोला आता आपण काय शिकलो, डिग्रीचं कन्वर्जन रेडियन मध्ये करत असताना आपण अशा पद्धतीचे फॉर्म्युला वापरला. पटपट बघा तुम्हाला समजलं का, 30 ला π/6 45 ला π/4 90 ला π/2 180 ला π 270 ला 3π/2 आणि 360 डिग्रीला 2π रेडियन असं बोललं जातं. लिहून घ्या, कोटर्मिनल अँगल ही एक नवीन कन्सेप्ट आता आपण पाहूया. कोटर्मिनल अँगल म्हणजे काय, आपण सुरुवात करूया. एक्सिस बोला, तुमच्या मर्जीचा कोणताही एक अँगल घ्या. आपला जो फेमस अँगल आहे तो आपण अगोदर घेऊया, ज्याचं नॉर्मली मेजर किती घेतो आपण 30 डिग्री. आता मला असं वाटलं की माझी ही एक आर्म जिला आपण ओ ए असं नाव देऊया, ही आता 30 डिग्रीवर आहे आणि मला काय करायचंय, पूर्ण एक सर्कल फिरायचंय. मग मी काय करणार, पुन्हा मला सर्कल कंप्लीट करून ब्लॅक लाईन वरच यायचंय. म्हणल्यावर हे बघा, मी ते ब्ल्यू कलरने लाईन ड्रॉ करतो, पूर्ण सर्कल फिरून आपण आहे त्या पोझिशनला परत आलो. मला पटकन उत्तर द्या, मी ऑलरेडी 30 गेलतो, तिथून पुढे मी एक कंप्लीट सर्कल केलं म्हणजे ते किती डिग्रीचं असणार आहे, 30 डिग्री प्लस हे वरचे 360 डिग्री, टोटली किती झालं 390. म्हणजे 30 डिग्री हा तुमचा मेन अँगल आणि नंतर 30 डिग्री प्लस 360 डिग्री आन्सर किती आला बोला 390 डिग्री. बरोबर आहे, याचाच अर्थ 390 डिग्री आणि 30 डिग्री या दोघांची पोझिशन एकच आहे. आपण पुन्हा एकदा ट्राय करूया. मी काय करतो, इथून पुन्हा एकदा फिरायला सुरुवात करतो आणि पुन्हा एकदा लाईन तिथेच घेऊन येतो. परत एकदा मी कितीने सर्कल वाढवला बोला 360 डिग्री. बोला आन्सर किती आलं 750 म्हणजे 30 390 आता आलेला 750 अँड सो ऑन अँड सो ऑन. तुम्ही जर असेच अँगल फिरवत फिरवत राहिला आणि जर त्यांची पोझिशन सेम मिळत असेल तर ते दोघही जण कोटर्मिनल अँगल असतात. लक्षात येते, म्हणून मी सोपं सांगितले. तुम्हाला आता प्रश्न असा येतो पेपरला की दिलेले दोन अँगल हे कोटर्मिनल अँगल्स आहेत का ओळखा. मग कसे ओळखायचे, दोन्ही अँगलचं सप्रॅक्शन करा, त्यांना चिन्ह कोणतंही असू द्या, साईन कोणतंही असू, सप्रॅक्शन करा आणि ते आलेलं सप्रॅक्शन एक तर 360 किंवा त्या 360 पटीतला काय म्हणतात मल्टिपल टाइम आलं पाहिजे, तरच ते कोटर्मिनल अँगल असतील. आता आपण इथंच एक उदाहरण बघूया. जर समजा मी तुम्हाला थर्टी डिग्री आणि 390 डिग्री असं एक्झाम्पल दिलं असत तर आपणाला या दोघांचं सप्रॅक्शन करायचंय. 390 डिग्री मायनस 30 डिग्री आन्सर किती आलं असतं बोला 360 डिग्री. आलं का इंटेग्रल मल्टिपल ऑफ 360
आणखीन एक बघा, आता आपण या दोघांची जोडी घेऊया. दुसरे एक्झाम्पल 30 डिग्री 750 डिग्री. या दोघांचं सप्रेक्षण कसं केलं असतं, 750 - 30 आंसर किती आलं 720. परंतु 720 हा तर पुन्हाचा इंटेग्रल मल्टिपल आहे 360 चा, कारण तो 360 च्या पटीत आहे. आता तुम्हाला 360 चा पाडा माहित असेल, 36 एके 36, 36 दुनी 72, 36 3 78 से 108, 36 4 44 से, 36 5 80 से. मग अनेकदा तुमचं सब्ट्रॅक्शन यापैकी काही असेल तर ते इंटेग्रल मल्टिपल ऑफ 360 ठरत. जसं की इथं 720 हा कोणाचा मल्टिपल आला, 360 चा. चला आता एक्झाम्पल ला सुरुवात करूया. 210 मध्ये साइन मायनस आणि त्यांनी दिलेला नंबर -150. मी परत एकदा बघा काय करतोय, त्यांचं साइन कोणतंही असो दोन्ही अँगलचं सब्ट्रॅक्शन करा. मायनस मायनस काय झाला बोला, प्लस झाला. 210 + 150 डिग्री आंसर 360. हा इंटेग्रल लिहायचं, इट इज इंटेग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. हेन्स दे आर को टर्मिनल अँगल्स, म्हणून ते को टर्मिनल अँगल्स आहेत. संपलं. हे एक्झाम्पल पाहूया. बोला पटपट, 360 डिग्री मायनस ऑफ -30. मायनस मायनस काय होणार बोला, प्लस होणार. व्हेरी गुड, आन्सर किती आलं 390. आता मला सांगा 360 म्हणजे 360 च्या टेबल मध्ये कुठेही 390 नंबर येतो का, नाहीये. म्हणजे तिथे काय लिहिणार, इट इज नॉट एन इंटेग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. हेन्स बोला पटपट, दे आर नॉट को टर्मिनल एंगल्स. हे एक्झाम्पल पाहूया. बोला आता सर्वात महत्वाचा प्रश्न, सर नक्की कशातून काय मायनस करायचं, कसंही कर आन्सर तेच येतं. म्हणजे -180 - 540 कर, किंवा लार्जर नंबर 540 मायनस ऑफ -180 कर, त्याला काही नाही फरक पडत. 540 + 180 डिग्री 0 - 7 720 आलं. 720 या टेबल मध्ये आहे का चेक करा. हो आहे. म्हणजे तिथे काय येणार बोला, 720 ला आपण असं लिहू शकतो 2 × 360 डिग्री. खाली मग तुम्ही कम्प्लीट आन्सर लिहा. बोला काय लिहिणार, इट इज इंटेग्रल मल्टिपल ऑफ 360. हेन्स हे दोन्ही पण अँगल कसे आहेत, कोटर्मिनल अँगल. लिहून घ्या. लिहून घेताना अगोदर या सगळ्या गोष्टी लिहून घ्या, हा टेबल लिहून घ्या, आणि हे पलीकडचे एक्झाम्पल्स. नेक्स्ट इथे क्वेश्चन दिलेला आहे, ड्रॉ द अँगल ऑफ द फॉलोइंग मेजर अँड डिटरमाइन द क्वाड्रंट. तुम्हाला इथे काही मेजर्स दिलेले आणि त्यांचे अँगल काढायला लावलेत. मी आता तुम्हाला बोलताना काही गोष्टी सांगितल्या होत्या, इकडे लक्ष द्या. जर तुम्ही इथून सुरुवात करून असं उलट फिरायला सुरुवात केली तर पटकन बोला त्याला कसले अँगल म्हणतात, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मधले अँगल. हे नॉर्मली सगळे कसे असतात, पॉझिटिव्ह. आणि जर तुम्ही खालच्या डायरेक्शनने फिरायला सुरुवात केली तर ते आहेत क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरणारे निगेटिव्ह अँगल्स. ठीक आहे, आता फक्त मी सांगताना ज्या गोष्टी सांगतोय त्या बारकाईने ऐका. सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरून येऊ. 0 डिग्री बोला पटपट, 90 डिग्री. व्हेरी गुड, इकडे इकडे आल्यावर इथे किती येणार बोला, 180 डिग्री. परत त्यामध्ये 90 मिळवा, 270 डिग्री. चल पुढे, 360 डिग्री. बस झालं. म्हणजे 0, 90, 180, 270, 360. आता जर तुम्ही उलट्या डायरेक्शन मधून फिरला तर झिरो
ब्लैक पेन यूज करू अपन -90 उलट इकड़े का -180 म्हणजे सोप्या भाषेत 180 कुठेही असो याच पोझिशनला असतं वरूनही +180 इथंच येतं उलट डायरेक्शन ने मोजलं तरी -180 इथंच येतं वरती चला 180 झाल्यानंतर इथे किती येणार -270 डिग्री आणि इथे पुन्हा -360 म्हणजे 360 कुठेही असलं प्लस और मायनस तिथेच असतं जर आपण नीट विचार केला तर फक्त इथे साइन चेंज होत आहे नंबर आणि साइन दोन्ही चेंज होत आहे आता आपण एका एका अँगलचा व्यवस्थित विचार करूया तुम्ही काय करायचं मी एक अँगल शिकवला की त्याची डायग्राम नोटबुक मध्ये काढायची आणि नंतरच पुढच्या एक्झाम्पलला जायचं पहिलं एक्झाम्पल -140 निगेटिव्ह साइन क्लॉकवाईज डायरेक्शन असं खालून फिरायला सांगते 140 म्हणजे बघा 90 पर्यंत तर पोहोचलो इकडे 180 आहे म्हणजे नक्कीच इथे कुठेतरी मध्ये अँगल असणार आहे म्हणून आपण काय करायचं जर तुमच्याकडे प्रोटेक्टर असेल तर ठीक आहे नसेल तर काही हरकत नाही आपल्याला फक्त क्वाड्रंट विचारलाय 90 पासून 50 डिग्रीचा अँगल काढायचा हे बघा कारण 90 प्लस 50 140 हा तुमचा झाला -140 डिग्रीचा अँगल बोला कितव्या क्वाड्रंट मध्ये आला तो तिसऱ्या मोहित आंसर लिहायचं थर्ड क्वाड्रंट बस नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया दुसरा अँगल 250 दिलाय पॉझिटिव्ह आहे म्हणजे वरून फिरायचं हे बघा 0 पॉझिटिव्हला 90 पटपट बोला 0 90 180 270 नाही 270 खूप जास्त होते त्याच्या अलीकडे 20 डिग्री म्हणजे नक्कीच इतर अँगल असेल पण आता आपण इकडून फिरवला का नाही तो अँगल कुठून आला वरून आला वरून आला म्हणून असा एरो ड्रॉ करायचा आणि इथे मेजर लिहायचं किती आला मेजर बोला 250 डिग्री क्वाड्रंट बोला कितवा तिसरा मोहित आंसर लिहायचं थर्ड क्वाड्रंट झालं नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आता इथे थोडीशी गडबड होते मुलांची की इथं 360 चे म्हणजे ना पुढे बघ 0 90 180 270 360 आता 360 पासून कंटिन्यू पुढे फ्लो ठेव बोला 360 प्लस 90 जर आपण केलं असत तर ते 450 झालं असत परंतु आपल्याला कोणता अँगल दिलाय 420 मग ज्यावेळी तुमच्याकडे मेजर 360 पेक्षा मोठे येतात तेव्हा एक काम करायचं दिलेल्या मेजर मधून एक तर 360 किंवा त्याच्या जवळपास असणारे 360 चे मल्टिपल मायनस करून टाकायचे म्हणजे मला काय म्हणायचंय बघा 420 मधून जर आता 360 गेला तर बोला पटकन किती राहिले 60 आणि पॉझिटिव्ह 60 आले म्हणल्यावर क्वाड्रंट कोणता असणार आहे पहिला कारण तो 0 to 90 च्या मध्ये येतो किती डिग्री 60 डिग्री संपलं त्यांनी डायग्राम ड्रॉ करायला लावली आहे मग आपण अँगल ड्रॉ केला ना तो 60 चा तो तसाच राहू दे फक्त पहिला तू 360 फिरला आणि नंतर तो अँगल आत आला असं दाखवायचं हा पूर्ण सर्कल राउंड केल्यामुळे तुझा हा टोटल अँगल 420 डिग्रीचा भरला क्वाड्रंट कितवा बोला पहिलं नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया सेवन फिफ्टी
बोला कोणता नंबर जवळ वाटतोय तुम्हाला यात 720 माइनस करा आंसर किती राहिलं 30 पॉझिटिव्ह 30 आले म्हणजे पहिल्याच क्वाड्रंट मध्ये आता फक्त डोकं शांत ठेव इथं तुझी इच्छा असेल तर अँगल दाखव नसेल तर नंतर दाखवू फक्त नीट ऐक 720 म्हणजे तू 360 किती वेळा फिरला दोन वेळा फिर माझ्या सोबत हे बघ इथून सुरुवात कर आला इथपर्यंत एक राऊंड झाला दोन राऊंड कंप्लीट झाले आणि हा माझा तो तिसरा घेतला हे असं रोटेशन अँड रोटेशन अँड रोटेशन झाल्यानंतर मग तुझा 750 झाला डायग्राम समजण्यापेक्षा तुम्हाला क्वाड्रंट समजणं महत्वाचं आहे आणि सबट्रॅक्शन केल्यावर क्वाड्रंट लगेच लक्षात येतो बोला कितवा क्वाड्रंट आला हा पहिला संपला आन्सर फर्स्ट क्वाड्रंट नेक्स्ट पॉझिटिव्ह अँगल आला बोला पटकन 225 चा पॉझिटिव्ह अँगल 090 180 नाही ह्या दोघात पण नाही 270 च्या नक्कीच अलीकडे असणार म्हणजे तो अँगल इथे कितवा क्वाड्रंट आला तिसरा आता फक्त इथे किती वेळा रोटेशन दाखवायचं हे कशावरून ठरवायचं पहिल्यांदा झिरो पासून तू दोनदा अँगल फिरव हे बघ एक दोन रोटेशन कंप्लीट झाले पुन्हा तू जो आत्ता एरो काढला त्या एरो पर्यंत तू तो परत घेऊन ये संपलं हा टोटल जो अँगल तुझा भरला हा 945 चा नेक्स्ट कोणता क्वाड्रंट आला थर्ड क्वाड्रंट इलेवन ट्वेंटी बोला 1120 च्या जवळचा अँगल कोणता 1080 1080 सबट्रॅक्शन करून बघा 40 कोणीही सांगेल कितवा क्वाड्रंट येईल हा फर्स्ट क्वाड्रंट थोडासा निगेटिव्ह नंबर घेऊन पाहूया बर दुसरं महत्वाचं सांगायचं राहिलं 1080 ही 360 ची किती टाइम्स आहे 3 टाइम्स म्हणजे 3 रोटेशन कंप्लीट करायचे आणि नंतर त्या अँगल पर्यंत जायचं पुढचा अँगल -180 डिग्रीचा घेऊया तुम्हालाही माहिती आहे निगेटिव्ह अँगल हे क्लॉकवाईज डायरेक्शन ने असतात -80 हा नक्कीच तुमच्या या क्वाड्रंट मध्ये इथं येईल असं कारण हा 90 आहे 90 च्या अलीकडेच इथं -180 डिग्रीचा अँगल येईल -330 करून पाहूया 330 -330 तुम्ही सांगा हे बघा निगेटिव्ह अँगल पकडा 0 -90 -180 -270 आणि -360 इकडे म्हणजे -330 इथे कुठेतरी असेल मात्र एरो दाखवताना खालच्या डायरेक्शन म्हणजे इथून असा वरच्या क्वाड्रंट मध्ये घेऊन जायचं -180 कितव्या क्वाड्रंट मध्ये आला फोर्थ क्वाड्रंट -330 कोणत्या क्वाड्रंट मध्ये आला फर्स्ट क्वाड्रंट आता ही जी दोन एक्झाम्पल खाली दिसतंय ही तुम्ही सॉल्व करा स्वतः आणि मला त्याच्या डायग्राम सेंड करा नेक्स्ट क्वेश्चन आपण आता पाहूया की डिग्रीचं कन्वर्जन तुम्हाला कशामध्ये करायचंय रेडियन मध्ये आणि तुम्हाला इथे काही क्वेश्चन दिलेले जर आपण पटपट घेऊया बोला पहिला अँगल कोणता दिलेला आहे तुम्हाला 85 डिग्री
वाचा डिग्रीचं रेडियन मध्ये कन्वर्जन करताना कितीने मल्टिप्लाय करायचं पाय बाय 180 ने, म्हणजे बोला काय होणार 85 डिग्री मल्टिप्लाय बाय पाय बाय 180, हे आलेलं तुमचं आंसर कशामध्ये असणार आहे रेडियन मध्ये। याला पटकन डिवाइड करून टाका, 5 ने डिवाइड करा, 5 1 जा 5 3 राहिले, 5 7 जा 35, 5 3 जा 15, 5 6 जा 30, 70 पाय अपॉन 36 रेडियन संपलं आंसर। म्हणजे डिग्री मध्ये जेव्हा तुम्ही अँगल 85 डिग्री म्हणता तेव्हा रेडियन मध्ये त्याला 17 अपॉन 36 पाय रेडियन असं म्हणलं जातं। सेकंड अँगल बोला 250 डिग्री, पटपट सांगा जरा, 250 लिहिलं मल्टीप्लाय बाय पाय बाय 180 डिग्री करा, आलेला आंसर रेडियन मध्ये कन्वर्ट होईल, 0 ला 0 कॅन्सल झाला, पुढे डिवाइड होत नाही, म्हणून 25 अपॉन 18 पाय रेडियन। कंटिन्यू, थर्ड वन, मायनस 132 डिग्री, मायनस 132 बोला पटपट, पाय बाय 180 डिग्री, आंसर इन रेडियन 12 ने डिवाइड करा, 12 ने भाग लागते, डिवाइड बाय 12, बोला मग काय होणार, 12 1 जा 12, 12 1 जा 12, 12 1 जा 12, 12 5 जा 60, 11 अपॉन 15 पाय रेडियन। फोर्थ वन, सॉरी मायनस साइन द्यायचं राहिलं, मायनस 11 अपॉन 15 पाय रेडियन। टू बी कंटिन्यू, आता थोडस नीट लक्ष द्या, हे पहिल्यांदाच तुम्हाला मी शिकवतोय, 65 डिग्री 30 मिनिट, तुम्हाला सर याला काय वाचलं तुम्ही मिनिट, कारण की मला एक डिग्री म्हणजे 60 मिनिट असतात, आणि मिनिट असेल तर वर एक साइन दिलं जातं, आणि एक मिनिट म्हणजे 60 सेकंद असतं, 60 सेकंदाला असे दोन साइन दिले जातात। आता इथे महत्वाचा प्रॉब्लेम असा आहे की दोन्ही पण डिग्री मध्ये असणं आवश्यक आहे, मग तुम्हाला माहिती आहे 65 डिग्री तसंच लिहा प्लस म्हणा, ह्या मिनिटाचं कन्वर्जन डिग्री मध्ये करण्यासाठी त्याला 60 ने डिवाइड करा, मिनिटाचं डिग्री मध्ये कन्वर्जन झालं 60 ने डिवाइड केल्यावर, डिवाइड करा बोला काय आलं, 65 डिग्री प्लस 32 जा हाफ डिग्री, बोला यांचे ऍडिशन करा, 65 टू जा 130 प्लस 1, आंसर किती आलं 131 अपॉन 2, ठीक आहे असंच लिहूया आपण डिग्री, यानी इकडे मल्टिप्लाय करून वरचं 1 ऍड करतात माहित असेल तुम्हाला। आताशी हे डिग्री मध्ये झालं, आता याचं काय करायचं रेडियन, म्हणून कंटिन्यू स्टेप 131 अपॉन 2 मल्टिप्लाय बाय पाय बाय 180 डिग्री, आलेला आंसर तुमचं रेडियन मध्ये येईल, आणि म्हणून इथं खाली खाली सॉल्व करत जाऊया आपण, इथे डिवाइड होत नाही, म्हणजे 131 पाय डिवाइडेड बाय 180 टू जा 360 रेडियन। टू बी कंटिन्यू, फिफ्थ एक्झाम्पल आपण पाहूया, 48 डिग्री 48 मिनिट्स, 48 डिग्री ऍज इट इज मिनिट्स डिग्री मध्ये कन्वर्जन करताना 60 ने डिवाइड करा, 48 डिग्री प्लस, हे दोन्ही नंबर 12 च्या पाढ्यामध्ये असतात, 12 चौक 48 आणि 12 पंचे 60, 4 जा 5 जा डिग्री, यांचे ऍडिशन करूया आपण, 48 5 जा 240 म्हणजे वरचे 4 ऍड करा, 244 अपॉन 5 डिग्री, हे आताशी डिग्री मध्ये कन्वर्ट झाले दोन्ही नंबर, आता हे पुढे जाऊन रेडियन मध्ये कन्वर्ट करताना 244 अपॉन 5 मल्टिप्लाय बाय पाय बाय 180 आलेला आंसर रेडियन मध्ये। शक्यतो इथे डिग्रीचं साइन नका देऊ, काय त्याची आवश्यकता नाहीये, ठीक।
पुढे सॉल्व करूया आपण. 12 ने डिवाइड होईल नाही, 4 ने होईल डिवाइड. 4 ने करूया बोला, 4 6 जा 1 जा 4 4 जा 4 5 जा. पुढे डिवाइड होते 9 होत, म्हणजे फायनल आंसर आलं 61 पाय डिवाइडेड बाय 5 5 जा 25 2 2 2 5. रेडी सबमे एग्जांपल, इथे आपण 4 ने डिवाइड केलं, डिवाइड बाय 4. आणि लास्ट एग्जांपल जे आहे 750 डिग्री 30 मिनिट्स, ते या पद्धतीने मला तुम्ही सॉल्व करून दाखवा. चलले पुढच्या क्वेश्चन मध्ये, त्यांनी आपल्याला रेडियन मध्ये अँगल इथे दिलेले आणि त्यांनी डिग्री मध्ये कन्वर्जन करायला आपल्याला सांगितले. तर सुरुवात करूया पहिल्या एक्झाम्पल पासून. मी लिहून दिले तुम्हाला रेडियनचं डिग्री मध्ये कन्वर्जन करताना 180 अपॉन पाय ने मल्टीप्लाय करायचं, आलेला आंसर डिग्री मध्ये असतं. सुरू फर्स्ट वन 7 पाय बाय 12 रेडियन इज इक्वल टू 7 पाय बाय 12 मल्टीप्लाय बाय 180 अपॉन पाय, आलेला आंसर रेडियन मध्ये असतं. हे लक्षात ठेवायला पण सोपे, शक्यतो रेडियनच्या अँगल मध्ये पाय असतो आणि पायला पाय काय झाला पाहिजे, कॅन्सल झाला पाहिजे, म्हणून तो कॅन्सल केला. 12 15 जा 180 वर 15 ने मल्टीप्लाय करा, शिल्लक राहिलं 7 × 15 105 डिग्री. सेकंड क्वेश्चन −5π/3 रेडियन इज इक्वल टू −5π/3 मल्टीप्लाय बाय 180 डिग्री अपॉन पाय, सॉरी बाहेर डिग्रीचं साइन आहे ना, पायला पाय कॅन्सल, 3 ने इकडे मल्टीप्लाय करा, सॉरी डिवाइड करा 60 65 जा −300 डिग्री. थर्ड वन 5 रेडियन, सो 5 मल्टीप्लाय बाय 180 अपॉन पाय डिग्री, 900 अपॉन पाय डिग्री, एवढं जरी आन्सर ठेवलं तरी चालतं. पुढे अनेक जण 22 अपॉन 7 ने डिवाइड वगैरे करतात. फोर्थ वन 11 अपॉन 18 पाय, 11 अपॉन 18 पाय मल्टीप्लाय बाय 180 डिग्री अपॉन पाय, पाय पाय गेट कॅन्सल, 10 जा 110. फिफ्थ वन −1/4 रेडियन इज इक्वल टू −1/4 मल्टीप्लाय बाय 180 डिग्री अपॉन पाय रेडियन, सॉरी डिग्री, यानी याला डिवाइड करा 45, युअर आंसर इज 45 अपॉन पाय डिग्री. दॅट्स ऑल, ही सगळी गणित तुम्ही लिहून घ्या, आपण पुढच्या प्रश्नाला जाऊ. पुढचे दोन क्वेश्चन बघूया, आपला एक्सरसाइज 1.1 चालू आहे, त्याचे बेसिक क्वालिटीचे क्वेश्चन आहे तिथं. आणि ज्यावेळी तुम्हाला माहिती आहे ट्रायंगलचा उच्चार येतो, त्यावेळी तुम्हाला तुमच्या डोक्यात पहिलं चाललेलं असतं की कोणत्याही ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची बेरीज किती येते, 180 अँगल्स ऑफ ट्रायंगल नुसार. पण इथं प्रॉब्लेम असा आहे की त्यांनी एक अँगल रेडियन मध्ये दिलाय, दुसरा डिग्री मध्ये दिलाय, आणि तिसऱ्याच माप डिग्री आणि रेडियन दोन्ही मध्ये विचारलंय. मग तुम्ही ठरवायचं की तुम्हाला डिग्री आवडतं की रेडियन. जर समजा आपण डिग्री आवडतं असं ठरवलं तर आपण डिग्रीने सोडवू शकतो. शेजारच्या गणितामध्ये दोन दोन अँगल रेडियन मध्ये दिलेत, मग तिथं आपण रेडियन वापरू शकतो. मला फक्त एक सांगा की हा नियम जर मी रेडियन मध्ये बोलला तर इथं 180 डिग्री ऐवजी एकच शब्द बदला ना, पाय. कारण मी मग असे शिकवलंय की रेडियन मध्ये सर्क्युलर सिस्टम मध्ये 180 डिग्रीला पाय रेडियन म्हणतो. चला सुरुवात करूया. मग
आपण डिग्री आवडत असं मानूया, म्हणून पहिला जो अँगल त्यांनी तुम्हाला दिलाय अँड मेजर ऑफ अँगल हे 7π/36 रेडियन. पटकन बोलायचं डिग्री मध्ये कन्वर्जन कसं करायचं काहीतरी आठवलं का? काही पण करून हा पाय कॅन्सल झाला पाहिजे. झाला कॅन्सल, पाय पाय गेट कॅन्सल, 36 पायचा 180, 36 85 असे आणि 7π 35, 7π 35 संपला पहिला अँगल. आला दुसरा अँगल बी, तर त्यांनी ऑलरेडी एक्झाम्पल मध्ये दिलाय 120 डिग्री. चला सुरू करा इन ट्रायंगल, पटपट बोला इन ट्रायंगल ए बी सी मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. ए ची मेजर 35 आली, बी ची 120 आहे, सी ची तुम्हाला माहित नाही, इज इक्वल टू 180. 155 सी ची माहित नाही, 180 हा प्लस आहे. पलीकडे गेल्यावर काय झालं बोला? मायनस. 180 मधून 85 गेले, राहिले 25. आता या अँगलचं पुन्हा रेडियन मध्ये कन्वर्जन करायचं, 25 डिग्री. बोला रेडियन मध्ये पहिला पाय वर येतो, पाय अपॉन 180 आलेला आंसर रेडियन. 5 ने डिवाइड करा, 5 जा 3 जा 3 जा 5 3 जा 15, राहिले 3. 5 6 जा 30, शिल्लक काय राहिलं बोला? 5π/36 आलेला आंसर रेडियन. त्यांनी काय विचारलं होतं बघा, अँगल सी च माप डिग्री मध्ये 25 आणि त्याच 25 ला मी रेडियन मध्ये 5π/36 रेडियन म्हणतो. क्वेश्चन संपला. थर्ड क्वेश्चन पाहूया, अँगल्स ऑफ ए ट्रायंगल. नावच दिली नाही, मग तुम्हाला माहिती तिघांची बेरीज किती दाखवायची? 180 डिग्री. पण इथं दोन्ही अँगल रेडियन मध्ये, मग आपण 180 म्हणण्याऐवजी तिथं काय म्हणूया? पाय. म्हणजे बोला गणित कसं होईल ते एबीसी कन्सिडर करा करू नका, त्याने काय नाही फरक पडत आहे. डायरेक्ट बोला पटपट, हा लेट मेजर ऑफ थर्ड अँगल इज इक्वल टू एक्स रेडियन. स्वरूप 5π/9 रेडियन प्लस दुसरा बोला किती आहे 5π/18 रेडियन प्लस तिसरा अँगल बोला एक्स रेडियन. तुम्ही या रेडियन शब्दाला घाबरू नका बरं, करे इज इक्वल टू पाय रेडियन. हे पाय म्हणजे किती बोला? 180 डिग्री. बघा मी काय लिहिले इथं, तिन्ही पण अँगल ची बेरीज किती आली? 180 डिग्री. मी तुम्हाला या दोघांची ऍडिशन करायला शिकवली. या दोघांची ऍडिशन आता होईल का? नाही होऊ शकत का? डिनॉमिनेटर सेम नाही, मग डिनॉमिनेटर सेम कर. 9 2 18 झालं सेम. ज्याने खाली मल्टिप्लाय करतात त्यांनीच कुठे मल्टिप्लाय करतात? वर. पटपट बोला 5 2 10π, शेजारचा 5π डिवाइडेड बाय 18 प्लस एक्स इज इक्वल टू पाय रेडियन. पाय म्हणूया तात्पुरतं, शेवट आपण कन्वर्जन करूया. 15π/18 प्लस एक्स इज इक्वल टू पाय. When you have to find out the value of x, ही प्लस टर्म आहे. पलीकडे गेल्यावर काय होणार? मायनस. म्हणजे बोला पाय मायनस 15π/18. ही सबट्रॅक्शन करा, 18 × π 18π 18π मधून 15π गेले 3π 3π/18. तुम्हाला पण माहिती आहे ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण कशामध्ये फाइंड आउट केल्या? रेडियन मध्ये. संपलं. म्हणजे तुमचा जो थर्ड अँगल आहे तो रेडियन मध्ये असाय. पुढे पण डिवाइड होतोय, 3 6 18 म्हणजे सोप्या भाषेत 5/6 रेडियन मध्ये गेला अँगल. संपलं. आता एक्स ची व्हॅल्यू रेडियन मध्ये तेवढी आली, आता तीच एक्स ची व्हॅल्यू डिग्री मध्ये आपण कन्वर्ट करूया. तुम्हाला पण माहिती डिग्री मध्ये कन्वर्ट करताना काय होतं? हा अँगल पार्ट असेल सगळ्यांचा, 30 डिग्री असतो, 30 आंसर येतो. सॉरी, पाय पाय गेट कॅन्सल, 30 संपलं. मेजर ऑफ थर्ड अँगल
इन डिग्री, डिग्री मध्ये जर बोललं तर त्याचं मेजर 30 आलं, आणि रेडियन मध्ये जर आपण कन्वर्जन करून मेजर काढलं तर ते पाय बाय 6 रेडियन आलं. दॅट्स ऑल. या सातव्या क्वेश्चन मध्ये त्यांनी सांगितलंय की एक राईट अँगल ट्रायंगल आहे. गरज नाही ट्रायंगल काढायची पण तुम्हाला समजण्यासाठी. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे एक अँगल तर 90 फिक्स झाला, आता राहिलेले जे अँगल आहे अक्यूट अँगल म्हणजे हा वाला एक आणि इकडचा वाला एक, याचं मेजर त्यांनी 4:5 दिलंय. 4:5 मेजर म्हणजे इथं काय घेणार तुम्ही 4x, इथं बोला 5x, संपलं. कोणी तर लिहायचं लेट मेजर्स ऑफ अक्यूट अँगल्स बी 4x and 5x respectively. आता आपण तिन्ही पण अँगलची एडिशन करूया, ती 180 डिग्री दाखवूया. म्हणजे बोला काय होणार, 90 डिग्री प्लस 4x प्लस 5x इज इक्वल टू 180 डिग्री, मायनस इज इक्वल टू 90 डिग्री. बरोबर आहे का बघा, प्लस 90 पलीकडे गेल्यावर मायनस 90 झाला, x इज इक्वल टू 10 डिग्री. याचाच अर्थ फर्स्ट एक्यूट अँगल, सर आम्ही तो 4x कन्सिडर केला होता, 4 मल्टीप्लाय बाय 10 40, अँड सेकंड अक्यूट अँगल बोला पटपट 5x, 5 10 जा 50. आता फक्त हे रेडियन मध्ये कन्वर्ट करा. कोणी तर लिहायचं 40 डिग्रीचं रेडियन मध्ये कन्वर्जन करताना 40 मल्टीप्लाय बाय पाय अपॉन 180 रेडियन, 50 डिग्रीच 50 मल्टीप्लाय बाय 180 सॉरी पाय बाय 180 रेडियन. 0 0 गेट कॅन्सल, 0 0 गेट कॅन्सल, इथे 2 2 ने डिवाइड होते म्हणजे 2/9 पाय रेडियन आली व्हॅल्यू. 2 2 जा 4, 2 9 जा 18 ने खाली डिवाइडच नाही होत म्हणजे 5 पाय बाय 18 रेडियन. फाइंड द अँगल्स ऑफ ट्रायंगल इन डिग्री अँड रेडियन. दोन अँगल तर आले आणि तिसरा राईट अँगल असतो. राईट अँगल डिग्री मध्ये त्याला 90 म्हणतात, आणि आता तुमचं पाठ झालं असेल, रेडियन मध्ये त्याला पाय बाय 2 म्हणतात. असं कॅल्क्युलेशन करून बघा. शेजारचं एक्झाम्पल बघूया, काय म्हणतायत बघा. दोन अँगलची सम आहे 5 पाय रेडियन, आणि दोन अँगलचा डिफरन्स किती दिलेला आहे तुम्हाला 60 डिग्री. आता दोन अँगल मग त्याला आपण काहीतरी कन्वर्जन सॉरी कन्सिडर करू. एक्स अँड वाय, लेट मेजर्स ऑफ टू अँगल्स आर एक्स अँड वाय रिस्पेक्टिवली, वेअर एक्स शुड बी ग्रेटर देन वाय. टू बी कंटिन्यू, त्यांनी काय म्हणलेले, दोन अँगलची सम 5 पाय रेडियन आहे, पण ते रेडियनचा आपण डिग्री मध्ये कन्वर्जन करू कारण आपल्याला आन्सर डिग्री मध्ये देणे विचारले. म्हणून 5 पाय रेडियनचं कन्वर्जन 5 पाय मल्टीप्लाय बाय 180 डिग्री अपॉन पाय डिग्री, पाय पाय गेट कॅन्सल, 900 डिग्री आन्सर आलं. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की दोन अँगल आहेत त्याची ऍडिशन 900 डिग्री आहे. इक्वेशन नंबर फर्स्ट, त्यांचा डिफरन्स 60 आहे, डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन 60. इक्वेशन नंबर सेकंड, पुढचं एक्झाम्पल तुम्हाला येत आहे फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 900, एक्स मायनस वाय 60 कॅन्सल्ड, 2x is equal to 960, x is equal to 480. व्हॅल्यू कुठे पुट करूया, इथे पुट करूया. म्हणजे y ची व्हॅल्यू डायरेक्ट कॅल्क्युलेशन करा किती, 480 इथं पुट केले, ते पलीकडे गेल्यावर मायनस होणार 420. ह्याली y ची व्हॅल्यू. हे अँगल कशामध्ये आले आपले, डिग्री मध्ये.
दॅट्स ऑल. किंवा तुम्हाला इथं डिटेल स्टेप करायची असेल तरी करा, पुट x इज इक्वल टू 480 डिग्री इन इक्वेशन नंबर फर्स्ट और सेकंड, x मायनस y इज इक्वल टू 60 डिग्री अशा स्टेप करायची सवय बंद करा. आता तुम्हाला बरीच कॅल्क्युलेशन तोंडी पण जमली पाहिजे. दॅट्स ऑल, लिहून टाका. या पुढच्या गणितामध्ये आता पाहूया आपण, त्यांनी काय केलेलं आहे, अँगलचे मेजर 378 मध्ये दिले, हे तर तुम्हाला सहज जमेल तरी. चला पटपट स्टेप सांगा. नाइन्थ क्लास मध्ये असायचे असे गणित अतिशय सोपी आहे. लेट मेजर्स ऑफ अँगल्स बी 3x 7x 8x रिस्पेक्टिवली. पटपट बोला. 3x 7x 8x चे ऍडिशन किती येणार, 180 डिग्री. 18x is equal to 180 degree. So x चा आंसर किती आलं, 10. म्हणजे बोला फर्स्ट अँगल 3x 3 10s are 30, 70 आणि 80 येणार. संपलं गणित. सेकंड अँगल, थर्ड अँगल 30 डिग्री ला काय लिहित बोला, 30 मल्टीप्लाय बाय पाय बाय 180 रेडियन मध्ये कन्वर्ट केलं, याच आंसर येणार पाय बाय 6 रेडियन. 36 70 च बोला, 70 मल्टीप्लाय बाय पाय बाय 180 डिग्री च रेडियन मध्ये कन्वर्जन. 0 ला 0 गेट कॅन्सल्ड, 7 पाय बाय 18 रेडियन. 8 च बोला, 80 मल्टीप्लाय बाय पाय बाय 180 रेडियन. पाय पाय गेट कॅन्सल्ड, 4 जा 9 जा 2 2 ने डिवाइड केलं, 4 अपॉन 9 पाय रेडियन. संपलं. म्हणजे हे तीन जे मेजर आले ते आपण कशात उत्तरे काढली बोला, डिग्री मध्ये. आणि ही जी खाली उत्तर दिसतात ती कशामध्ये शोधली, रेडियन मध्ये. पलीकडचं एक्झाम्पल आता पाहूया आपण, थोडस फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल. त्यांनी काय म्हणलंय बघा, अँगल्स ऑफ ट्रायंगल आर इन एपी. एपी बोले तो अरिथमेटिक प्रोग्रेशन, एकदम बरोबर. आणि अँगल्स किती असतात ट्रायंगलला, 3. मुळे त्या लिहायचं 3 angles of triangle are in AP. त्यांचे मेजर बोला A minus D, A, A plus D झालं. त्यांनी नीट वाचा काय लिहिलंय, ग्रेटेस्ट अँगल हा स्मॉलेस्ट अँगल च्या 5 टाइम्स आहे. आता हा कॉमन सेन्स असतो की ए बोले तो फर्स्ट आणि डी बोले तो आपण डिफरन्स घेतो, हा स्मॉलेस्ट असेल हा ग्रेटेस्ट असेल. बस म्हणजेच हा जो अँगल दिसतोय हा स्मॉलेस्ट अँगल आहे आणि हा ग्रेटेस्ट अँगल आहे. बाय गिवन कंडिशन बोला काय सांगितलंय त्यांनी, ग्रेटेस्ट अँगल हा 5 टाइम्स आहे कोणाच्या, स्मॉलेस्ट अँगलच्या. पुट द व्हॅल्यूज, ग्रेटेस्ट अँगल ए प्लस डी इज इक्वल टू 5 टाइम्स ऑफ बोला स्मॉलेस्ट अँगल ए मायनस डी, हेन्स ए प्लस डी इज इक्वल टू 5 ए मायनस 5 डी. ओके, सो इट बिकम्स काय करूया बोला,
हा नंबर 4a राहील, हा प्लस ए पलीकडे गेल्यावर मायनस ए झाला 4a, आणि हा अलीकडे 6b येईल. म्हणजे फायनल इक्वेशन 4a मायनस 6b इज इक्वल टू 0, 2 कॉमन घेतला तर 2a मायनस 3d इज इक्वल टू 0 होईल. इथपर्यंत क्लिअर आहे? त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणा. हे कसं आलं लक्षात आलं का तुमच्या? हा प्लस ए पलीकडे गेल्यावर मायनस ए झाला, हा मायनस 5d अलीकडे आल्यावर प्लस 5d झाला. इथे 6d 4a, हा प्लस ए पलीकडे गेल्यावर मायनस वाटल्यास इथे लिहून ठेवा डिवाइड बाय 2 झालं. मला तर आता एवढंच गणित सुटलं. आता पुढे काय करायचं? एकच इक्वेशन आलं, त्यांनी तर अजून आन्सर फाइंड आउट करायला सांगितलंय. तुम्ही काय करा, हे एक्झाम्पल लिहून झाल्यानंतर मग पुढच्या एक्झाम्पलला सुरुवात करा. मी एक्झाम्पल आता पुसतोय. इथे सोडवूया आपण राहिलेलं. बघा, एवढं तुम्हाला माहिती की अँगल्स हे ट्रायंगलचे आहेत, त्याच्यामुळे तिघांची ऍडिशन ए मायनस बी, ए प्लस बी, तिघांची ऍडिशन किती आहेत? 180 डिग्री. त्या रूलने सोडवा, प्लस डी ला मायनस डी कॅन्सल, 3a इज इक्वल टू 180 डिग्री. सो ए इज इक्वल टू 60 डिग्री आलेली व्हॅल्यू. पुट a इज इक्वल टू 60 इन इक्वेशन नंबर फर्स्ट. मग सांगा ते इक्वेशन काय होणार? 2a मायनस 3d 0 आलाय, 260 3d 0 आहे, 120 इज इक्वल टू 3d पलीकडे गेला, डी 40 आला. जर आता त्यांनी आपल्याला तिन्ही अँगल काढायला लावले, बोला मग पटपट. फर्स्ट अँगल ए मायनस डी, फर्स्ट म्हणणं ठीक आहे, फर्स्ट म्हणूया. 60 मायनस 40 20 डिग्री आला. सेकंड अँगल हे होता 60 चे, आणि थर्ड अँगल ए प्लस डी 60 प्लस 40 100 आला. आता याचं कन्वर्जन कशामध्ये करायचंय? रेडियन मध्ये. चला बोला पटपट इथंच करूया आपण. 20 डिग्रीला रेडियन मध्ये केलं तर पाय बाय 180 इथे रेडियन टाका, पाय बाय 9 आन्सर आला. हे बघा 29 चा 60 चा तर सगळ्यांना पाठच असेल, 60 पाय बाय 180 रेडियन, पाय बाय 3 आलं, आणि 100 0 0 गेट कॅन्सल, 5/9 पाय रेडियन आलं. संपलं. म्हणजे हे बघा, हे तीन अँगल जे आपण शोधले 20 60 आणि 100 हे डिग्री मध्ये, आणि पाय बाय 9 पाय बाय 3 5/9 रेडियन हे रेडियन मध्ये शोधले. संपलं, लिहून टाका.